मधुरा अभ्यंकर बोलतीये. आरेकर आहेत का जरा दे त्यांना. मॅडम आरेकर गेलेत, रोहित साहेब आहेत, त्यांना देऊ का? रोहित हा कर कनेक्ट कर जरा. यस रोहित, तुम्ही अजून ऑफिस मध्ये आहात? ओ मॅम, ऍक्च्युली काय ना की वर्कलोड खूप आहे, म्हणजे काम खूप आहे आणि वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे एकच ऑप्शन आहे की जास्त वेळ थांबून काम कम्प्लीट करायचं. एनिवे तुम्ही सांगा कशासाठी फोन केला होता, काही महत्त्वाचं काम होतं का? हां म्हणजे ॲक्च्युली काही डिटेल्स माझ्या ऑफिस लॅपटॉपमध्ये होते जे मी नजरे घालून रात्री घालायचं असं ठरवलं होतं, पण आरेकर नाही आहेत, सो इट्स ओके. ओ ओ ओ आय सी. मग एक काम करू का, मी तुमच्या घरी पोचू का लॅपटॉप? नाही नाही रोहित, इट्स ओके, एवढं अर्जंट नाही आहे, उद्या मी नजरे खालून घालेन, दॅट्स ओके. थँक्स अ लॉट, सी यू टुमॉरो, बाय बाय. या बाय, गुड नाईट. लाईट गेले, किती वेळा सांगितलं आईला लाईट गेल्यास ना दार उघडं ठेवत जाऊ नकोस. आई आई मामा, आई 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 कुठे आहेस तू? हॅलो पोलीस स्टेशन, हां माझं नाव रोहित. हा सगळा काय प्रकार आहे आणि तुम्ही हसताय काय? प्लीज मला जरा सांगा हा सगळा काय प्रकार आहे. तुम्हाला माहिती आहे मी किती घाबरलो होतो, माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे तुम्हाला? अरे काय ऐकून घ्यायचंय तुमचं? Thank you.
अवस्था किती वाईट झाली आहे. म्हणजे हे सगळं तू केलं असत? नाही. अरे नाही. अरे खरंच नाही. थांब बघतो तुला. अरे बाबा हळू रे. मीला सांगत होत्या या सगळ्यामध्ये मला ओढू नकोस म्हणून, पण हा तिला सामील. मग काय हिला जेवच आला. मामा तू पण ना. अरे बाबा आपण त्याच्या उत्साहाला मानलं पाहिजे. उत्साह बघ ना किती असा ओसंडून वाहतोय तो. ओरे जिथं जाशील तिथं हास्याच सांदण असं शिंपित राहा. पण असा पसारा मात्र मांडू नको हा बाबा. नाही. कशी असतो? मस्त. माझा तर विश्वासच बसत नाहीये. याच्या दोन वेण्या बांधणारी, शेंबडा नाक सतत असं पुसत, सतत माझ्या सायकलची घंटी वाजवणारी ही दीपा आज इथे माझ्या समोर उभी आहे. आणि काय कधी आलीस तू? येण्याच्या आधी कळवायचं तरी. मी रिसीव्ह करायला आलो असतो ना तुला. तुला कळवलं असतं ना मी, तर मला ही सगळी मजा कशी बघायला मिळाली असती. बरं तुला खूप काही सांगायचंय. चल चल आत्ता नको. का? आधी दोघांनी हा जो पसारा मांडलायत ना तो आवरा. तो ऑफिस मधनं दमून आलाय, भूक लागली असेल त्याला. चल रे रोहित खायला. बरं नीट आवर. आणि बाय द वे मला माहिती होता हे सगळं. मी उगाच घाबरण्याची ऍक्टिंग करत होतो. तुला माहिती नव्हतं? कामाला लाग आता. काय ग अशी का बसलीस? मग काय करू काका, हे बँकेचे पेपर्स आणि लोनचे प्रोसिजर संपता संपत नाहीये. हो किती डॉक्युमेंट सबमिट करायचे त्यांना? आज हे दिलं तर उद्या ते हवंय, परवा ते डॉक्युमेंट सबमिट केलं तर त्याला अटॅच करून दुसरं काहीतरी हवंय. शी वैताग आलाय मला. आणि म्हणे आठवड्याभरात लोन मिळेल. हो 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 किती चिडचिड करशील. अगं हे सगळं करावंच लागतं, उंबरठे झिजवावेच लागतात. थोडस फाईट कर की फाईट. तेव्हा कुठे ब्युटी उभारण्याचा आनंद सर्वार्थाने घेशील तू. आणि मग पुढे सांगशील लोकांना. काय माहिती का तुम्हाला हे सगळं उभं करण्याकरता किती कष्ट केलेत, किती खेपा घातल्यात. कम ऑन चिअर अप बेबी, चिअर अप. थोडा पेशन्स राख. आय विल काका. मी खरं सांगते, मी इतकं ट्राय करते पण बँकेच्या लोनचे प्रोसिजर्स आणि क्वेरीज संपतच नाहीये. हे बघ काय माहिती करू तू, प्रत्येक कामाची एक पद्धत असते, नियम असतात, चौकटी असतात आणि त्या आपल्याला पाळाव्याच लागतात. डोंट वरी, थोडा वेळ लागेल पण तुझं काम नक्की होईल. किती चौकशा करायच्या. त्यांना वाटतं की त्यांच्याकडे येणारा प्रत्येक माणूस त्यांना फसवायलाच बसलाय. अगं बघ काय चुकलं काय त्यांचं? बेटा जगात आजूबाजूला काय चाललंय पाहतीस ना तू. कुणीही कुणाला फसवत आहे. दुसरे आणि परके जाऊ दे, पण आपल्या रक्ताचे सख्खे लोक सुद्धा आपल्याला दगा देतात, तिथे बँकेचं काय घेऊन बसली आहेस काका? पण हे सगळं परवडलं. आज अशी घटना घडली माझ्या बरोबर. काय झालं? माझ्या लोनचे डॉक्युमेंट ज्या एक्झिक्युटिव्ह कडे आहेत ना, तो मला काय म्हणाला माहितीये? मॅडम तुम्ही मधुरा अभ्यंकरांच्या रिलेशन मध्ये आहात ना, मग तुम्ही बँकेकडे लोन घ्यायला कशाला आलाय? तुम्हाला त्यांच्या मदतीने हवे तितके पैसे मिळतील. म्हणजे मला वाटत बरोबर बोलला तू. मग
काय विचार काय तुझा? नाही काका, त्या मधुराशिवाय आणि तिचं कुठल्याही मदतीशिवाय मी मोठी होऊ शकते. मला तिची दया नकोय आणि भीक तर नकोच आहे. मी इंडिपेंडेंटली स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. हा ठीक आहे, जशी तुझी मर्जी. चला फ्रेश व्हा, कशी दिसतेस बघ. जाते. आई चहा. अरे हळू 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 हळू. तुम्ही आहात काय? येस, थँक्यू सो मच. तू बनवलास चहा? नाही, मी फक्त आणलाय. तरीच म्हटलं, एवढा चांगला कसा काय? रोहित ठीक आहे, मी जाते. अरे 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 थांब थांब थांब, अगं इकडे ये, एवढी रागवतेस काय? जर नाही रे रागवले. बरं एनिवेज, मला निघायला हवं, काम आहेत भरपूर. ओके बाय. तुला कसली आल्यात काम? तुला कुठे जायचंय? कुठे म्हणजे? हॅलो मिस्टर रोहित, मला ऑफिस आहे. बाय द वे जर्नलिस्ट आहे मी. तू आणि जर्नलिस्ट? येस, DM3 नावाच्या एका हॅपनिंग न्यूज लाईन मध्ये मी न्यूज रिपोर्टर आहे. आणि लवकरच मला माझी बीट निवडण्याचा चान्स मिळणार आहे, आयदर एंटरटेनमेंट ऑर क्राईम. तुझी लहानपणीची दीपू आता एक डॅशिंग जर्नलिस्ट दिप्स झाली आहे. काय सांगतेस काय तू? तू एवढं सगळं अचीव केलंयस, तू आलीस कधी मुंबईत आणि कुठे राहतेस? अरे फक्त 4 दिवस झालेत मला मुंबईत येऊन. आणि ऑफिस मधल्यांच्या ओळखीने एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहते. क्या बात है, क्या बात है. खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. इट फील्स गुड यु नो. थँक्स, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. रोहित खरं तर तू भेटण्याच्या आधी खूप प्रश्न होते मनात. म्हणजे तू कसा वागशील, कसा बोलशील, मुळात ओळखशील ना आधी मला? माझा बेस्ट फ्रेंड रोहित जसाच्या तसा मला भेटेल का? आपल्या रिलेशनच्या ओळखीच्या खुणा पुसल्या गेल्या असतील. अरे बाप रे बाप, अरे केवढं बोलतेस तू. पण छान बोलतेस, पत्रकारांना ते जमतच म्हणा. मग पत्रकार मॅडम, आजचे काय प्लॅन्स? आज एका ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि नंतर एका ऍक्टरचा इंटरव्ह्यू पण आहे. बाय द वे किती वाजले? 8:30 वाजले असतील. 8:30? ओ नो शिट, मला 9 रिपोर्टिंग आहे, तुझ्यामुळे उशीर झालाय परत. ओ शिट. ओके ओके लिसन, तू मला कॉल कर. नको नको, मीच तुला कॉल करेन, तू करणार नाहीस. आय नो. ओके बाय 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 बाय. ओ जर्नलिस्ट मॅडम डीप्स, काय पुरी आहे. माहित नाही माहित नाही माहित नाही, काही माहित नाही आहे ना. चा घेऊन जा, काही उपयोग नाही आहे त्यांचा. ओ साहेब, अहो काय उपयोग नाही तर कशा पाई मला विचारता तुम्ही? कशा पाई इथं 10 चौकशीला बोलवतात? कुठून आलात, कुठं गेलात, कुणासोबत होतात आणि तुम्हीच मारलात तुमच्या नवऱ्याला? अहो येण लागेल मला अशाने येण लागेल. ओ साहेब, तुम्हाला माहितीये साहेब, अहो मी काय बी केलेलं नाही. मग काय गावणार या चौकशीतून सांगा बरं. हो बाई, आवाज वाढू नका, जरा शांत बसा. बाई तुम्ही म्हणताय तुम्ही नाही विष मिसळलं, मग ज्याने कोणी मिसळलंय ते शोधणं आमचं काम आहे. हो साहेब, मला माझ्या घरला जाऊ द्या. हो साहेब, लय दिवस झाले. हो साहेब, माझी पोरं तिकडे एकटी. पोरं येतात ना भेटायला रोज. अहो पण मी आज भावाकडे किती दिवस ठेवणार आहे पोरांना सांगा बरं. हो साहेब, मला माझ्या घरला जायचंय. हो मला माझ्या घरला जायचंय साहेब. किती वेळेस तुम्हाला सांगितलं की मी काय बी केलं नाही, तरी तुम्ही मला इथं ठेवलं साहेब.
मैं तसली बाई नाही हो, मैं तसली बाई नाही साहेब, मला जाऊ द्या, माझ्या घरी जाऊ द्या। हे बघा, तुम्ही आणलेल्या डब्यातून तुमच्या नवऱ्याच्या पोटात विष गेलंय, याचा अर्थ कायद्यानं तुम्ही गुन्हेगार आहात। आता तुम्ही म्हणताय तुम्ही नाही मिसळलं, मग ज्या कोणी मिसळलाय तो तरी सापडायला हवा। तोपर्यंत ही चौकशी अशीच चालू राहणार आहे। हो साहेब, असं नका करू, मी पाया पडते साहेब तुमच्या पाया। जातो बघा ना, उठा। अहो बाई, अहो पोलीस स्टेशन, उठा। मला जाऊ द्या साहेब, मला सोडावं। चला चला, अहो बाई चला। हो साहेब, हो चला बाई, सोडाव साहेब, मला नका ठेवू इथं साहेब। बाई चला चला लवकर साहेब, माझी पूर एकटी आहे। चला साहेब। नमस्कार साहेब, विक्रांत बोलतोय, ओळखलं का? मधुराबाईंच्या मोठ्या बहिणीचा धीर आठवलं? हा, नमस्कार 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 भाऊ, काय बोला, कशी काय आठवण काढलीत आमची? नाही, तुम्ही म्हणाला होतात काही काम असेल तर फोन करा म्हणून। हो का? हो तर, म्हणजे काय? बोला बोला, काय 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 काम आहे तुमचं, काय सेवा करू तुमची? कसं आहे ना भूषण साहेब, माझ्याकडे एका परदेशी माणसाचे डॉलर्स आहेत। काय, परदेशी माणसाचे डॉलर्स? आणि ह्या बाबतीत तुम्ही आलतू फालतू प्रश्न विचारणार नाही, ठीक आहे? अच्छा, प्रश्नार्थक वाक्य झालं का माझं? नाही नाही, मला उद्गार चिन्ह घालायचं होतं। परदेशी माणसाचे डॉलर्स, बोला काय सेवा करू? कसं आहे भूषण साहेब, डॉलर्स बरेच आहेत आणि त्याचे रुपये करायचे आहेत। अच्छा, डॉलर्सचे रुपये करायचे आहेत, काही प्रश्नच नाही, ताबडतोब घेऊन आणि डॉलर्सचे रुपये घेऊन परत जा। गुड। नाही, तुम्ही हे काम कराल का हेच विचारायला फोन केला होता। अरे भाऊ, तुम्ही सांगितलं आणि आम्ही काही केलं नाही असं होईल का कधी? तुम्ही योग्य माणसाला फोन केलेला आहे, ताबडतोब डॉलर्स घेऊन या आणि ताबडतोब रुपये घेऊन जा। ठीक आहे, मी व्यवस्था करतो। नाही ते काम करू आपण, प्रत्यक्ष भेटू ना। हो अगदी, कधी? थँक्यू। अच्छा